नमस्कार आपल्या दिवंगत मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. कृषी खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्व साधारण सभा चेअरमन श्री प्रवीण धन्वंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता व्यंकटेश लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. माननीय सभापती यांचे प्रास्ताविक झाले. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2022 23 पत्रात मंजुरी देणे, सन 2021-22 पूर्तता अहवाल वाचून मंजूर करणे, नफा वाटणी विचार करून मंजूर करणे, वैज्ञानिक लेखापरीक्षणास मंजुरी देणे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी विषयाला मंजुरी देणे, आलेल्या सभासदांना 500 रुपये खर्च देणे अशा केळवेच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. यांची आज 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या ठिकाणी मी कृषी आपलं सभापती मी पवार प्रवीण धन्वंतराव यांना त्यांनी आपल्याला सांगू इच्छितो की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली आहे. सर्व संचालक मंडळ आणि सर्व सभासदांचा आमच्या पतसंस्थेवरचा अतिशय चांगला विश्वास आहे आणि आजपर्यंत संस्थेची वाटचाल ही अतिशय प्रगतीपथावरच आहे. कमी मेंबर असताना देखील संस्थेचा नफा हा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आम्ही या ठिकाणी सर्व सभासदांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आमची नेहमीच वाटचाल असते आणि आज या ठिकाणी संस्थेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेला आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम देखील या ठिकाणी ठेवला होता. जे निवृत्त सभासद आहेत आमचे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केला आणि या कार्यक्रमाला प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून आम्हाला श्री एच डी मालपुरे साहेब जे आमचे उपविभागीय कृषी अधिकारी आहेत ते या ठिकाणी लाभलेले होते. त्याच्यानंतर रमेशजी पोद्दार आहेत हे आमचे माजी सभापती आहेत ते देखील प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आमची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आजच्या बातमी संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.